नमस्कार मंडळी, मी वर्षा चौधरी तुम्हा सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. मला मान्य आहे की बाहेर कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप गंभीर आहे आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपल्या सर्वांना घरातच बसायचं आहे. पण खरं सांगू का, जेव्हा आपण असं नटून थटून आवरून छान असे तयार होतो ना, तेव्हा त्याचा आपल्या मनस्थितीवरसुद्धा परिणाम होतो. या सगळ्याचा आपल्या विचारावरसुद्धा परिणाम होतो. आपल्याला खूप सकारात्मक, फ्रेश, स्वच्छ आणि आनंदी वाटायला लागतं. खरं तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला शुभचिंतनाची आणि सकारात्मक विचारांची गरज असते. आणि म्हणूनच मी असं ठरवलं की वटसावित्री पौर्णिमेसाठी घरात बसूनच का होईना मस्त तयार व्हायचं आणि आपल्या घरातल्या सर्वांनाच सकारात्मक व्हायब्रेशन्स द्यायचे. आणि म्हणूनच मी फक्त 12 मिनिटांमध्ये तयार झाली आहे. तर मी कशी तयार झाले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ पाहत राहा. माझं स्किन केअर रुटीन करून झालं आहे, तर सगळ्यात अगोदर मी घेतलं आहे प्रायमर. या ठिकाणी मी ब्ल्यू हेवनचं परफेक्ट मेकअप बेस स्टुडिओ परफेक्शन प्रायमर वापरते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहिणी असेल किंवा कॉलेज गोईंग गर्ल असेल, कुणीही हे अफोर्ड करू शकते एवढं पॉकेट फ्रेंडली आहे. आता माझं प्रायमर अप्लाय करून झालं आहे. मी घेतले फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये मी लॅकमेचं परफेक्ट लिक्विड फाउंडेशन घेतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे डॉट डॉट करून कानावरती, गळ्यावरती पण लावायचं आहे आणि आपल्या फिंगरच्या मदतीनं असं डॅप 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 करत करत हे ब्लेंड करायचं. त्यानंतर मी घेतला आहे हा स्पॉन्ज. याला पाण्यात थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वेट स्पॉन्जने आपल्याला अशा प्रकारे डॅप 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 करत हे ब्लेंड करून घ्यायचं फाउंडेशन. हा कोर कलेक्शनचा ब्युटी ब्लेंडर आहे. आत्ता मी अप्लाय करणार आहे प्रो कन्सीलर. माझा शेड आहे 0.28 मीडियम. हे कन्सीलर मी डोळ्यावरती, त्याचबरोबर डोळ्याच्या खाली जिथं आपले ब्लॅक हेड्स असतात, त्याचबरोबर नाकाच्या बाजूला, नाकावरती, ओठाच्या साईडला आणि फोरहेडवरती लावून घ्यायचं आहे. त्यानंतर करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ना, त्याच्याने आपल्याला हळू प्रेशरमध्ये हे अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कन्सीलर नसेल किंवा तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. ॲडिशनल आहे, जर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त डार्क स्पॉट, त्यानंतर ब्लॅक हेड्स, ब्लॅमिशेस असेल तरच हे वापरा. तर मी एक सॉफ्ट ब्रश घेतलाय, ब्लेंडिंग ब्रश आहे हा. याच्या मदतीने आपण हे हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा एकदा मी स्पॉन्जवाला ब्युटी ब्लेंडर घेतलाय. त्याच्या मदतीने डोळ्याच्या साईडला मी व्यवस्थितपणे हे ब्लेंड करते. खरं तर मेकअपमध्ये ब्लेंडिंग खूप जास्त महत्त्वाची असते. तुमचा बेस जेव्हा परफेक्ट ब्लेंड झालेला असतो ना, त्यावेळी तुमचा मेकअप पॉप आउट होऊन खूप खुलून दिसतो. यानंतर मी घेतली इवाची लूज पावडर. आपले जे जे हाय पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे लावून घ्यायचे आहे. लूज पावडरमुळे आपला जो बेस आहे मेकअपचा तो सेट होतो. लूज पावडर अप्लाय करताना ती अशी घसघस पुसायची नाही आहे, तर ती आपल्याला अलगत डॅप डॅप करायची आहे, नाहीतर आपला मेकअपचा जो बेस आहे तो हलू शकतो. वळूया पुढच्या स्टेपकडे. आत्ता मी घेतलं आहे कॉम्पॅक्ट पावडर. हे आहे मेबेलिनचं फिट मी कॉम्पॅक्ट. माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळं मला कॉम्पॅक्ट यूज करणं कंपल्सरीच आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. हे मी पहिल्यांदाच यूज करते. या अगोदर मी लॅकमेचं परफेक्ट रेडियन्स वापरलं होतं, पण हे पण खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे. हे पण आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये पॅनकेकच्या हेल्पने लावायचं आहे, त्यामुळे इवन मॅट लुक क्रिएट होतो. यानंतर आपण करणार आहोत कॉन्टोरिंग. आणि कॉन्टोरिंगसाठी मी कुठलंही ब्रँडेड पॅलेट वापरत नाही आहे. मी वापरते क्लिमी कॉस्मेटिकचं 18 कलर आय शॅडो पॅलेट. हे अतिशय छोटूसं पॅलेट आहे, तुम्ही पाहू शकता. त्यातला मी ब्राऊन शेड घेतलाय. हे आपल्याला माशासारखं तोंड करून गालावरती, त्याचबरोबर फोरहेड आणि आपला चिनचा एरिया ना, डबल चिन असेल तर त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. खरं पाहिलं तर कॉन्टोरिंग ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला जास्तच डिफाईन चेहरा पाहिजे असेल तर हे करावं. पुन्हा एक प्रश्न येतो की कॉन्टोरिंग कुणी करायचं, तर कॉन्टोरिंग अशा लोकांनी करायचं ज्यांचे गाल खूप असे गोबरे आहेत, जाड आहेत, त्याचबरोबर तुम्हाला डबल चिन आहे, नाक थोडंसं नकटं आहे आणि नाक असं एकदम तीक्ष्ण दाखवायचं आहे, तर तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता. या ठिकाणी मी घेतली आहे NYB ची आयब्रो पेन्सिल. मी पहिल्यांदाच यूज करते, ब्राऊन शेड घेतला आहे मी. ज्या ज्या ठिकाणी गॅप दिसतोय तो आपल्याला फक्त फिलअप करायचा आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला जर अशीच आयब्रो पेन्सिल यूज करायची, जास्त डार्क लावली तर त्यामुळे ते नॅचरल वाटणार नाही. ब्राउ पेन्सिल लावल्यानंतर जे स्ट्रोक शिल्लक राहतात ना, ते आपल्याला अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने ब्लेंड करून घ्यायचे. आता मी लावते कन्सिलर. कन्सिलर ब्राउजच्या साईडनी लावते, मी तुम्हाला दिसत असेल. यामुळे जे आपल्या आयब्रोज आहेत ते खूप डिफाईन दिसायला लागतात. कन्सिलर आयब्रोच्या वर आणि खाली दोन्ही बाजूने आपल्याला लावून ते ब्लेंड करून घ्यायचे छान. आपला आय मेकअप बेस म्हणून सुद्धा आपण हे कन्सिलर आपल्या डोळ्यावरती लावतोय.
दुसऱ्या डोळ्यावरही सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. आता मी वापरणार आहे सेलोटेप. तुम्ही म्हणाल सेलोटेप आणि मेकअपमध्ये, तर हो, याच्याने आपला आय मेकअप खूप छान होतो. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला सेलोटेप आपल्या डोळ्याच्या कॉर्नरवर लावायची. आणि त्यानंतर मी घेतला आहे ब्राऊन शेड, त्याच 18 कलर आयशॅडो पॅलेटमधला. त्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे, कारण आपल्या आय मेकअपचा हा बेस असणार आहे. त्यानंतर तोच शेड आपण लोअर वॉटरलाईनच्या खाली जस्ट लावणार आहोत. त्यानंतर थोडासा ग्लिटरी असलेला हा डार्क पिंक शेड मी पिक केला आहे. याला आपण डोळ्यावरती असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर हा कॉपर गोल्डनिश कलर मी घेतला आहे, जो माझ्या साडीच्या बॉर्डरमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. हा पण दोन्ही डोळ्यावर छान व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. आय मेकअप करताना जरासा वेळ घेऊन काळजीपूर्वक छान ब्लेंड केलं ना, खूप सुंदर होतो. त्यानंतर मी माझ्या डोळ्याच्या आउटर कॉर्नरवर ब्लॅक शेडनी थोडंसं स्मोकी लुक देण्याचा प्रयत्न करते. जास्त पण नाही स्मोकी, कारण थोडासा ट्रॅडिशनल लुक आहे आपला. अतिशय लिमिटेड प्रोडक्ट्स वापरून, अफोर्डेबल प्रोडक्ट्सचा यूज करून हा लुक मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हे नक्की आवडेल, आणि जमेलसुद्धा एकदा ट्राय करून नक्की पहा. यानंतर मी घेतला आहे व्हाईट शेड, हा थोडासा ग्लिटरी आहे. हा मी माझ्या आयब्रोबोनच्या इथे आणि डोळ्यांच्या इनर कॉर्नर्सवर लावून घेते. त्यानंतर करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, त्याच्याने आपल्याला हे अलगदपणे असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि आता मी सेलोटेप रिमूव्ह केली आहे. यानंतर आपण फॉल्स आयलॅशेस लावणार आहोत. हे वापरणं अगदी सोपं आहे, एक दोन अटेम्प्टमध्ये तुम्ही शिकून जाता. यू कॅन सी डिफरन्स. यानंतर मी घेतले ब्ल्यू हेवनचा हायलायटर. हे मी माझ्या डोळ्यांच्या वरती थोडंसं लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता डोळे अतिशय सुंदर दिसायला लागतात. यानंतर मी अप्लाय करणार आहे पेन्सिल आयलायनर. काही जणींना लिक्विड आयलायनर यूज करताना हात शेक व्हायला लागतो, थरथरायला लागतो, तर अशा वेळी तुम्ही पेन्सिल आयलायनर यूज करा, हे बेस्ट ऑप्शन राहील. या ठिकाणी मी वापरते आहे मेबेलिनचं काजल. हे 24 आवर्स लॉंग लास्टिंग आहे, आणि मी या अगोदर लॅकमेचं वापरलं आहे, पण हे मी पहिल्यांदाच वापरते आहे मेबेलिनचं. यानंतर दुसऱ्या डोळ्याला पण आपण काजळ अप्लाय करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला आय मेकअप कम्प्लीट झालेला आहे, आणि आता आपण वळूया गालाकडे. आता मी अप्लाय करणार आहे ब्लश. मी ब्लश पेंडिंग ठेवलं होतं, कारण आय मेकअप करताना आपल्या चिक बोन्सवर काही शेड पडण्याची शक्यता असते. त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की अगोदर तुम्ही आय मेकअप करा आणि मग ब्लश वापरा. मी यूज करते ब्ल्यू हेवन फॅशनचं 4-in-1 ब्लश ऑन ग्लिटर. यातला रोजी शेड पिक केलाय मी. यानंतर आपल्याला हायलायटर घ्यायचं आहे. मी घेतले ब्ल्यू हेवनचंच शिमर शेड. खूप ग्लॉसी लुक येतो याने आपल्या मेकअपला. आता मी अप्लाय करणार आहे लिप लायनर. लिप लायनरमुळे आपल्या लिपस्टिकचा जो एरिया आहे तो डिसाईड होतो. त्यासाठी हे अगोदर लावायचं आणि मग त्यानंतर लिपस्टिक लावायची. मी यूज करते वेल्वेट मॅट लिपस्टिक. ही माझ्या साडीवर आणि ब्लाऊजवर परफेक्टली मॅच होते. माझा शेड आहे 412. खूप सुंदर लिपस्टिक आहे ही. याला ब्लेंड करण्यासाठी आपल्या बोटाच्या मदतीने छान ब्लेंड करून घ्यायचं. आता चंद्रकोर. बस का, ट्रॅडिशनल लुक आणि चंद्रकोरशिवाय पूर्ण होईल का? त्यानंतर इयरिंग्स. मी ऑक्साईड ज्वेलरी यूज करते आहे, कारण की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तर मी नेकलेससाठी वापरते आहे चोकर. हा चोकर मी महादा रोडच्या इथून विकत घेतला आहे, खूप सुंदर दिसतो. नंतर ऑक्साईड रिंग. अगोदर ऑक्साईड कंगन ट्राय केलं, त्यानंतर म्हटलं की वट्ट सावित्री आहे तर हिरव्या बांगड्याच घालूया. दरवेळी आपण ट्रॅडिशनल लुक असला की नथ ही वापरतोच, पण मी यावेळी थोडंसं वेगळं करण्यासाठी ब्लॅक स्टोन वापरलं आहे. आणि आता आपण करणार आहोत हेअरस्टाईल. हेअरस्टाईलसाठी मी सेंटर पार्टिशन केलं आहे. थोडेसे असे हेअर घेऊन मी त्याचा पफ बनवला आहे, तुम्ही पाहू शकता. हा थोडासा मॅसीच असायला हवा, त्याशिवाय तो लुक येणार नाही. आता पुढचे जे केस उरलेले आहेत, त्याला आपल्याला अशा प्रकारे ट्विस्ट करायचं आहे आणि हेअर पिनच्या मदतीने सिक्युअर करायचं आहे मागच्या बाजूला. या हेअरस्टाईलसाठी मी केस अगोदर थोडेसे कुरळे करून आणि बाउन्सी करून घेतलेत. त्यानंतर मी एक रबर बँड घेतला आहे, त्याच्या मदतीने मागच्या बाजूला केस सिक्युअर करून घेणार आहे. त्यानंतर सगळ्या केसांना कलेक्ट करून अशा प्रकारे ट्विस्ट करायचं आहे, कारण माझ्या केसांमध्ये ऑलरेडी खूप जास्त बाउन्स आहे, तर मी ते असे सर्कल मोशनमध्ये म्हणजेच आंबाडा बनवून घ्यायचा आहे थोडक्यात. आणि आता आपल्याला यू पिनच्या मदतीनं हा आंबाडा सिक्युअर करून घ्यायचा आहे.
केस अगदीच थोडे असतील तर आपण गंगावन वापरून सुद्धा असा बन बनवू शकतो. त्यानंतर गजरा, हा गजरा आणण्यासाठी मी बाहेर गेलेली नाहीये किंवा घरातल्या कुणाला पाठवलेला नाहीये, हा आर्टिफिशियल गजरा आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा एक गजरा घेऊन ठेवा, म्हणजे ऐनवेळी आपल्याला नेहमीच तो उपयोगी पडेल. सावित्री सावित्री ताव साग पायानो, सावित्री सावित्री ताव साग पायानो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, सोबतच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनवर पण हिट करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सपोर्ट करा आणि खूप जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आज वेळात वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार. बाय.